आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मध्ये। गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते आणि अशामध्येच जिल्ह्यातील 23% नागरिकांचं लसीकरण बाकी आहे, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। आतापर्यंत सुमारे 11,13,000 लोकांनी लशीचा पहिला डोस घेतलाय, तर 6,16,000 लोकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले। परदेशातून आलेले रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळालेला आहे। परदेशातून धुळ्यात परतलेल्या नागरिकांपैकी 6 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती। हे रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून त्यांना आता उपचारांती घरी पाठवण्यात आले। मंत्र्यांपाठोपाठ आता त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा कोरोना होत आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयामध्ये आणि घरी कोरोनाचा शिरकाव झालाय। वळसे पाटलांच्या कार्यालयामधल्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोना झालेला आहे। तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 कर्मचारी कोरोना बाधित आहेत। इतकंच नाही तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह महसूल मंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। कोल्हापुरात जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पन्हाळा तालुक्यातील जिल्हा बँकेचे नवनियुक्त संचालक रणवीर सिंह गायकवाड यांच्यावर 4 JCB गुलाल उधळण्यात आला। यावेळी गायकवाड समर्थकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्ताधारी गटामध्ये धुसफूस समोर आलेली आहे। आघाडी सोडून इतर उमेदवार निवडून आल्यामुळे कोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। सत्ताधारी गटातील नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ज्या नेत्यांनी उमेदवार पाडण्याचं काम केलंय त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। वास्तव हे कटू असतं, काय वाचावं काय ऐकावं याचा निर्णय लोक घेत असतात, त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये कोणता धडा घ्यावा हे ब्राह्मण महासंघानं बालभारतीला शिकवू नये असं मत RBIचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केलंय। द्वेषमूलक हॅशटॅग पसरवणारे टेकफॉग हे ॲप बनवल्याचा आरोप असलेल्या पर्सिस्टंट कंपनीनं साम टीव्ही न्यूजकडे स्पष्टीकरण दिले। पर्सिस्टंट कंपनीचा टेकफॉगशी संबंध नसून द वायरची बातमी दिशाभूल करणारी असल्याचं कंपनीनं म्हटलंय। पर्सिस्टंट द्वेषमूलक ॲप बनवल्याचा आरोप आहे। महाराष्ट्राचा ई पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थान राज्य सरकारनं स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। राजस्थानच्या ई गिरदावरी प्रकल्पामध्ये सुधारणा करून हा प्रकल्प तेथे राबवला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। तर देशातील इतर राज्यही हा प्रकल्प स्वीकारून लवकरच देशव्यापी राबवतील असा विश्वास सुद्धा थोरात यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीसांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। या प्रकरणी अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाणमध्ये ट्विटर वॉर रंगलेला आहे। विद्या चव्हाणांच्या डान्सिंग डॉल या शब्दावरून फडणवीसांनी आक्षेप नोंदवलाय। जितेंद्र गजारियाच्या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी निषेध नोंदवताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीसांचाही उल्लेख केला। फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती असं विधान विद्या चव्हाण यांनी केलंय। दरम्यान या वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। रश्मी ठाकरेंनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे नवी मुंबईमध्ये संदीप म्हात्रेला अटक करण्यात आली आहे। संदीप म्हात्रे भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। संदीप म्हात्रे यानं आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे।
मीरा रोड मधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मीरा रोडच्या नया नगर मध्ये 53 वर्षीय मौलानावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मीरा रोडच्या नया नगर संकुलातील उमर मशिदीजवळ अब्दुल रजाक नावाच्या व्यक्तीने मौलाना हुसेन यावर दगडाने हल्ला केला। नशेमध्ये असलेल्या आरोपीने रागाच्या भरात मौलानावर एकामागोमाग एक वार केले आणि यामध्ये मौलाना गंभीर जखमी झालाय। जखमी मौलानावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मालेगाव स्फोट प्रकरणी आता 16वा साक्षीदार फितूर झालेला आहे। 2008 मालेगाव ब्लास्ट प्रकरणी अजून एक साक्षीदार आपल्या साक्षीपासून फिरलाय। मुंबईतील विशेष NIA कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी होती। आज आपण कोणत्याही आरोपीला ओळखत नाही, फक्त दुकानाचं रजिस्टर पोलिसांना दिलं असा दावा या साक्षीदारानं मुंबईतील विशेष NIA कोर्टामध्ये केलेला आहे। नाशिकमध्ये कृषी विभागातील मोठा घोटाळा उघड झालाय। कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवलेला आहे। पेठ तालुक्यामध्ये कृषी विभागातील 50 कोटी रुपयांचा घोटाळा हा उघड झालाय आणि या घोटाळा प्रकरणी कृषी विभागातील 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंत्राटदारानं शेतकऱ्यांना हे न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। वाशिममध्ये वर्षभरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 25,000 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तर या कारवाईमध्ये तब्बल 1,59,00,000 रुपये दंड वसुली करण्यात आली आहे। दरम्यान वाहन चालकांनी नियमानुसार वाहन चालवावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दांडडे यांनी केले। औरंगाबादमध्ये 12 वर्षाच्या मुलाला सावत्र आई वडिलांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। त्याला चटके देत मारहाण करण्यात आली आहे। इतकंच नाही तर सावत्र आईनं कुकरच्या झाकणानं मारहाण करत त्याचा दात सुद्धा पाडलाय। या प्रकरणी आई वडिलांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। यवतमाळमध्ये एका अल्पवयीन बालिकेवर रविवारी अत्याचार करून आरोपी बेपत्ता झाला होता। त्याच्या विरोधात अवधूत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळं पथक करून रिसोडमधून 2 मोटरसायकलसह 2 अट्टल चोरांना ताब्यात घेतलंय। शिरपूर तालुक्यातील वाडी इथं अज्ञात चोरांनी एकाच रात्री 7 दुकानं फोडली। शिवाय एका बिअर शॉपीचं कुलूप तोडून बिअर बॉक्स सुद्धा आणि त्याचबरोबर गल्ल्यातले पैसे सुद्धा चोरट्यांनी लंपास केले। चोरीच्या सर्व घटना या CCTV मध्ये कैद झालेल्या आहेत। मिळालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत। परभणीमध्ये भाजपच्या वतीनं गांधी पार्क इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर असताना कट कारस्थान घडवणाऱ्या पंजाब सरकार आणि काँग्रेस पक्षाला सद्बुद्धी मिळावी यासाठी हे मूक निदर्शन करण्यात आलं। राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावामध्ये गारपीटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। अचानक झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांच्या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतातील DP जळाल्यानंतर वीज वितरण विभागाला याबाबत माहिती देण्यात आली। जवळपास 18 ते 20 दिवस कोणताही अधिकारी संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये फिरकला नाही। विजेअभावी गहूच्या पिकाला पाणी देण्यात न आल्यामुळे शेतातलं सर्व गव्हाचं पीक हे त्याचं नुकसान झालेलं आहे।